मात्र आता काळजी करण्याचं कारण नाही. आजपासून तुम्ही बिंदास्त खाऊ शकता, कारण मुंबईच्या गिरगाव व जुहू चौपाटीला आता क्लीन स्ट्रीट फूड हबचा दर्जा देण्यात आलाय. मुंबई येथील गिरगाव व जुहू चौपाटीची निवड अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाकडून या योजनेसाठी करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन व मानके प्राधिकरणाच्या संयुक्त तपासणी व त्रुटीच्या पूर्ततेनंतर क्लीन स्ट्रीट फूडचा दर्जा या चौपाट्यांना देण्यात आला आहे. दरम्यान देशातला पहिला क्लीन स्ट्रीट फूड हब हा दर्जा गुजरातमधील अहमदाबादच्या कांकिरिया लेगला देण्यात आला होता. तसेच क्लीन स्ट्रीट फूड हब हा दर्जा म्हणजे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांची विक्री केली जाते त्या ठिकाणी क्लीन स्ट्रीट फूड ही योजना राबवली जाते. अन्नपदार्थांचा दर्जा, स्वच्छता, निर्भळ अन्नपदार्थ तसेच विक्रीच्या परिसरातील तपासणी करून त्रुटीची पूर्तता करून क्लीन स्ट्रीट हब हा दर्जा दिला जातो. मात्र आता हा दर्जा मुंबईतील गिरगाव चौपाटी व जुहू चौपाटीला देण्यात आलाय. भारताने केलेल्या एअर स्ट्राईक नंतर ही वटणीवर न येणाऱ्या पाकिस्तानला घरात घुसून मारू अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानसह दहशतवाद्यांना कडक शब्दात इशारा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानसोबत विरोधकांनाही धारेवर धरले. मात्र विरोधी पक्षातील काही नेत्यांची विधाने आता पाकिस्तानातील वर्तमानपत्रांच्या हेडलाईन्स बनत आहेत असं वक्तव्य मोदी यांनी गुजरातमध्ये झालेल्या एका सभेत केलंय. मी जास्त वेळ वाट पाहू शकत नाही, एकेका शत्रूला शोधून बदला घेणं हा माझा स्वभाव आहे, यामुळेच त्यांच्या घरात घुसून मारू असा इशारा नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिलाय. जब सर्जिकल स्ट्राइक हमने पहली बार की तब कहां चुनाव था भाई? ये हमारा सिद्धांत है, हम घर में घुस के मारेंगे. गेल्या 40 वर्षापासून पाकिस्तान हा भारतावर हल्ले करत आलाय. मात्र दहशतवादाला सहन केले जाणार नाही. दरम्यान राजकारणातील बुडालेल्या राजकारण्यांना कडक पाऊल उचलण्याची भीती वाटत होती. मात्र मला सत्तेची चिंता नसून मला माझ्या देशाची काळजी आहे व देशातील नागरिकांच्या सुरक्षेची काळजी आहे असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. मुझे सत्ता की कुर्सी की परवा नहीं है, मुझे चिंता मेरे देश की, मुझे चिंता मेरे देश की है, मेरे देश के लोगों की सुरक्षा की है. एवढेच नव्हे तर पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईक नंतर काम पूर्ण झाल्यावर आमचं सरकार झोपा काढत नाही, आम्ही लगेच दुसऱ्या कामाच्या तयारीला लागतो, मोठे व कठीण निर्णय घेण्यास आम्ही मागे पुढे पाहत नाही असंही ते यावेळी म्हणाले. पुणे येथे शिवाजी स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंच व गड परिसरातील ग्रामस्थांकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही लोहगड येथे महाशिवरात्री सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. दरम्यान देशाच्या सीमेवर आपले सैनिक सुरक्षा कवच बनून नागरिकांचे रक्षण करत असतात. याच पार्श्वभूमीवर लोहगड गावातून हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसाठी कृतज्ञता फेरी काढण्यात आली आहे. यशस्वी सर्जिकल स्ट्राईक करून भारतीय जवानांनी आतंकवाद्याचा खात्मा केल्यामुळे जवानांचे लोहगड गावात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. गावातील महिला भगिनींनी दारासमोर रांगोळ्या काढून जवानांचे औक्षण केले व त्यांच्या दीर्घायुष्यासाठी कामना केली. दुसऱ्या दिवशी शिवमंदिरात अभिषेक करून या गावातून भव्य पालखी मिरवणूक व शिवस्मारकावर शिववंदना अशा विविध कार्यक्रमांनी महाशिवरात्र उत्सव साजरा करण्यात आला. माझ्या पत्नीने उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली, तरीही मी शिवसेनेच्याच उमेदवाराचा प्रचार करणार असे वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले. कोल्हापूर येथील मुरगुड मधील सेना भाजपच्या मेळाव्यात ते बोलत होते. भाजप शिवसेना युती झाल्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला आला असून या ठिकाणी सेनेचे संजय मंडलिक लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. कोल्हापूर राष्ट्रवादीचे खासदार धनंजय माडिक व चंद्रकांत पाटील यांच्या जवळिकीमुळे चंद्रकांत पाटील नेमका कुणाचा प्रचार करणार असा प्रश्न सर्वच कार्यकर्त्यांना पडला होता. प्रचाराची सुरुवात झाली, अनेकांच्या मनामध्ये शंका होती की भारतीय जनता पार्टी आणि प्रमुखपणे चंद्रकांत पाटील काय करणार. आता क्रमे शंका असतं काही कारणच नाही, भारतीय जनता पार्टीने नेहमी युती धर्म पाळला आणि चंद्रकांत पाटलांना तर नेहमी पक्ष जे ठरवेल तेच करण्याची सवय. काल मी अर्ध शिवाजी पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या कार्यक्रमात मांडलं की उद्या काँग्रेसच्या वतीने इच्छा व्यक्त करणार नाही, कारण तिचा तो स्वभाव नाही, परंतु समजा माझ्या बायकोने जर इच्छा व्यक्त केली आणि ती जर उमेदवार म्हणून उभी राहिली
तर सकाळी चहा मी एकत्र घेऊ नवरा बायको असल्यामुळे, पण तिच्या प्रचाराला मी जाणार नाही, मी माझ्या शिवसेनेच्या नेत्याचा प्रचार आणि त्यामुळे बायकोच्या प्रचारालाही जर ती राष्ट्रवादीच्या तिकीटावर उभी राहिली तर मी जाणार नाही, तर धनंजय महाडिकांच्या प्रचाराला मी जाण्याचा काही मुद्दा असतो. दोस्ती असते ती एका स्टेजपर्यंत असते. दोस्ती खातर आम्ही हे म्हणत होतो की तुम्ही शिवसेनेत द्या, आम्ही संजय दादांना समजवतो, भारतीय जनता पार्टी शिवसेनेकडे सरकार आहे, खूप गोष्टी अशा आहेत की ज्या संजय दादांना आपल्याला तेवढं बोलावलं तर काही देता येईल. तुम्ही शिवसेनेचे उमेदवार झाला असता तर आम्ही मित्र संजय दादांपेक्षा धनंजय महाडिक जास्त असल्यामुळे अधिक जोराने काम केलं असतं. महाडिक यांच्यासोबतची मैत्री वगैरे बाजूला ठेवून आधी युतीचा धर्म पाळणार असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी मुरगुड येथे झालेला सेना भाजपच्या मेळाव्यात केले. शिवाय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी संजय मंडलिक यांना विजयी करण्याचे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना केलंय. आज जो भाव मिलेगा शायद कल नहीं, तो दिस इज द राइट टाइम टू बाय. एवरी कस्टमर इज सेफ टू इन्वेस्ट इन रियल एस्टेट. आतापर्यंत जे काम केलेलं आहे ते त्यांच्या विविध मुदतीतच पूर्ण केलेलं आहे. विरार पोलिसांनी सायवन येथे छापा टाकून तब्बल 183 जिलेटिनच्या कांड्या, नॉन इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर्सच्या 345 व सेफ्टी फ्यूजची 21 बंडले जप्त केली आहेत. या प्रकरणी बंगल्याच्या मालकासह दोघांना अटक करण्यात आली असून विरार पोलिसांनी ट्रक चालक मालक व वाळू माफियांवर गुन्हा दाखल केले आहेत. वसई तालुक्यात वाळू माफिया सेक्शन पंप लावून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करत असल्याने पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वाळू माफियांवर ही कारवाई केली आहे. डेटोनेटर या टाईपचे विस्फोटक साठवून ठेवण्यात आलेले आहेत. सायवनमधील श्री तुकाराम हाडर यांच्या घराची झडती घेतली असती. घराच्या टेरेसवर, 3 माळ्याच्या घराच्या टेरेसवर एका ड्रमच्या खाली एक आपलं बॉक्स व इतर साहित्य दिसले. ते जे चेक केले असतात त्याच्यामध्ये एकूण 183 जिलेटिनच्या कांड्या, तसेच इलेक्ट्रिक डेटोनेटर्स 103 आणि नॉन इलेक्ट्रिक कॅप्स ह्या 345 व बंडल सेफ्टी फ्यूज हे 21 बंडल मिळून आले. कारवाई दरम्यान वाळू माफियांनी पळ काढला, मात्र चांदीप येथील एका घरात स्फोटके लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी या घरावर छापा टाकून 24 जिलेटिनच्या कांड्या व 8.5 किलो स्फोटके जप्त केली आहेत. वाळू माफियांनी आता खाडीतील वाळू काढण्यासाठी स्फोटकांचा वापर सुरू केला आहे. या स्फोटकांच्या आधारे खाडीच्या तळाशी स्फोट करून खाली रुतलेली वाळू सैल करून सेक्शन पंपच्या आधारे वाळूचा उपसा केला जात होता, अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे यांनी दिली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तारखा येत्या 7 व 8 तारखेला जाहीर होण्याची शक्यता असल्याचे वर्तवत कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले.
एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल अशी माहिती शरद पवार यांनी दिली असता नाशिक येथे लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. निवडणुकांच्या तारखा माझ्या अंदाजानं उद्याच्या 7 किंवा 8 तारखेला जाहीर होण्याची शक्यता आहे. तो सवन कार्यक्रम जाहीर होईल आणि एप्रिल महिन्याच्या 3 किंवा 4 आठवड्यामध्ये आपल्याकडचं मतदान याची प्रक्रिया सुरू होईल आणि ती राष्ट्रीय गरज भागवण्याच्या साठी आणि भाजपच्या रूपानं जी एक राष्ट्रीय आपत्ती देशावर आलेली आहे ती घालवण्याच्या साठी आपल्याला अतिशय जागृत राहावं लागणार आहे. निवडणूक यंत्रणेवर शंका नाही, मात्र केंद्र व राज्य सरकारच्या भूमिकेवर शंका असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. जे मतदानाचं यंत्र आहे त्याची तपासणी तुमच्या डोळ्यासमोर करून घेणं ही आपली जबाबदारी आहे. निवडणूक यंत्रणेच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही, पण राज्य आणि केंद्र सरकारच्या भूमिकेबद्दल माझ्या मनात शंका आहे. मोदी सरकार ही राष्ट्रीय आपत्ती आहे, त्या विरोधात सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे असे आवाहन त्यांनी या मेळाव्यात केले. मी कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, मात्र पहिली आत्महत्या झाली तेव्हा 2 दिवस झोप लागली नाही, यानंतर 10 दिवसाच्या आत कर्जमाफी केली असा दावाही त्यांनी या मेळाव्यात केला असून सरकारची भीक नको, आमचा शेतकरी कष्ट करायला तयार आहे, मात्र पहिली आत्महत्या झाली तेव्हा 2 दिवस झोप लागली नाही, यानंतर 10 दिवसाच्या आत कर्जमाफी केली असा दावाही त्यांनी या मेळाव्यात केला असून सरकारची भीक नको, आमचा शेतकरी कष्ट करायला तयार आहे व खोट्या लोकांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. तसंच मोदी सरकारमुळे संपूर्ण शेती व अर्थव्यवस्था धोक्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईक नंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्जिकल स्ट्राईक करण्याचा इशारा दिला. एअर स्ट्राईकची पार्श्वभूमी याला असली तरी हा राजकीय सर्जिकल स्ट्राईक नेमका कोणावर आघात होणार याच्यावरून राजकीय वाटेवर चर्चा रंगली आहे. राजकीय सर्जिकल स्ट्राईक, महाराष्ट्र सैनिकांना तयार राहा असं लिहिलेलं पोस्टर सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होते. नुकतंच भारतीय वायुसेनेने पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर केलेल्या एअर स्ट्राईकची पार्श्वभूमी याला असली तरीही हा राजकीय सर्जिकल स्ट्राईक आहे, यामुळे नेमका कोणावर आघात होणार याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत. येत्या 9 मार्चला सायंकाळी 5 वाजता वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात होणाऱ्या सभेत या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे राष्ट्रवादी सोबत महाआघाडी घेण्याची चर्चा असून राष्ट्रवादीकडून मनसेला हिरवा कंदील मिळाल्याचं म्हटलं जात आहे. यातच मुंबईत झालेल्या सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी हे महागठबंधन आहे, आमच्यासोबत येण्याची ज्यांची इच्छा असेल त्यांच्यासाठी काँग्रेसचे दरवाजे खुले आहेत असं सांगितलं होतं. यामुळेच काँग्रेसच्या महाआघाडीची दार मनसेसाठी उघडण्याची चिन्ह दिसत आहे. मोबाईल स्फोट होण्याची घटना वारंवार घडत आहे. यातच घाटकोपर येथे एका कामगाराच्या खिशात मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना घडली असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. येथील रॉयल फॅब्रिकेशन्स दुकानात अब्दुल रौफ हे कामगारासोबत चर्चा करत असतानाच अचानक त्यांच्या खिशातील मोबाईलने पेट घेतला. यानंतर त्वरित हा मोबाईल खिशातून बाहेर त्यांनी काढला. दरम्यान त्यांच्या प्रसंगावधानाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र यापूर्वीही विक्रोळी व नांदेडमध्येही मोबाईलचा स्फोट झाल्याच्या घटना घडल्या. अशा वारंवार घडलेल्या घटनांमुळे मोबाईल फोन काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे आहे. बेळगाव येथे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देऊन फटाके फोडणाऱ्या 2 तरुणांना संतप्त नागरिकांनी बेदम चोप दिला असून पोलिसांनी या 2 तरुणांना ताब्यात घेतलं आहे. पुलवामा घटनेनंतर पाकिस्तान विरोधात संतापाचं वातावरण आहे. याचा संवेदनशील समजल्या जाणाऱ्या बेळगाव येथील कामत गल्ली परिसरात 4 तरुणांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत फटाके फोडल्याची घटना घडली. घोषणाबाजी व फटाक्यांचा आवाज ऐकून नागरिक घराबाहेर आले व यावेळी त्यांना 4 तरुण पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत फटाके फोडत असल्याचे दिसून आले. मात्र गर्दी झाल्याचे पाहताच या 4 जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला,
मात्र गल्लीतील संतप्त तरुणांनी या चौघांचा पाठलाग केला असता यावेळी दोन तरुण पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र दोन तरुणांना नागरिकांच्या तावडीत सापडले असून नागरिकांनी त्या दोघांची चांगलीच धुलाई केली. पोलिसांना हे वृत्त कळताच पोलीस कामात गल्लीत दाखल होत त्यांनी या तरुणांना ताब्यात घेतले. सर कळस रे नाही 100 मंदी हाकी बेटा तर पाकिस्तान जिंदाबाद तांदार गेले बंद बेल बरोबर औरंगाबादेतील वर्गाईच्या परिसरात एका मध्यधुंद आवाजात असलेल्या मातेफिरू ट्रक ड्रायव्हरने अनेकांना धडक देत काही मोटरसायकल स्वारांना अक्षरशः चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. औरंगाबादेतील मध्यधुंद आवाजात असलेल्या एका मातेफिरू ट्रक ड्रायव्हरने स्थानिक वस्तीत घुसून अनेक लोकांना धडक देत मोटरसायकल चालकाला चिरडल्याची घटना घडली. मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला. या गंभीर घटनेत 8 ते 10 जण जखमी झाले असून त्यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सिल्लोडहून मका भरून निघालेल्या या ट्रक ड्रायव्हरने फुलंब्री हर्सू तसेच चेलीपुरा भागातही अनेक वाहनांना धडक दिली. यामुळे या परिसरात एकच गोंधळ उडाला. दरम्यान सैरावायला सुसाट निघालेल्या या गाडीत शहरातील चंपा चौक परिसरात काही लोकांना गाडीत थांबवण्यात यश आले. यावेळी ट्रकच्या मागावर असलेल्या स्थानिक लोकांनी ट्रकवर तुफान दगडफेक केली. पोलीस के एरिया में एक ट्रक ने जिसका रजिस्ट्रेशन लीड का है उसने एक आदमी का फेटल एक्सीडेंट किया और 3 आदमियों को जख्मी किया. इसकी वजह से काफ़ी लोग जमा हो गए थे. फिर भी वहीं के लोगों ने स्थानिक लोगों ने ट्रक को पुलिस स्टेशन तक लाने में मदद की और ड्राइवर और क्लीनर ये भी जख्मी कंडीशन में हैं. टोटल 1 मृत और 4 जख्मी हैं. इन सबका इलाज सुचारू रूप से चल रहा है. परिस्थिति कंट्रोल में है. किसी भी तरीके के अफवाह पे विश्वास ना करें. दरमियान नागरिका ने ट्रक ड्राइवर व क्लीनर ला खाली खेचत बेदम चोक दिला. या घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर वसुकर व पथकाने घटनास्थळी दाखल होत ड्रायव्हर व क्लीनरला ताब्यात घेतले. या घडलेल्या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी स्थानिक नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.